शासन बोली वाचवायला लागले. म्हणजे गणेश देवींनी जे मोठं बोलींच्या क्षेत्रामध्ये काम केलं, फार मोठा प्रोजेक्ट दाखवायची केला, तर त्या अनुषंगाने बोलीचं महत्व कसं आहे. म्हणजे आता कोल्हापूरला नंदकुमार मोरे त्यांच्याकडे बोलींचा अभ्यास लागला, त्यांच्याकडे सगळा प्रोजेक्ट वगैरे शासनाचा आहे. मध्यंतरी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून एक मुव्हमेंट उभी राहील पुण्यातून. त्या मुव्हमेंटचं नाव होतं मराठीच्या भल्यासाठी. आणि त्या मुव्हमेंटचा सगळा डाटा मला वाचायला देण्यात आला. त्याचा उद्देश असा होता की हा डाटा वाचून त्याचं पुस्तक केलं पाहिजे. आणि ते डाटा वाचल्याच्या नंतर मला तो डाटा इतका आवडला, त्याचं मी पुस्तक केलेलं आहे मराठीच्या भल्यासाठी. आणि मराठीला जर राजभाषेचा दर्जा मिळाला तर माझ्या त्या पुस्तकाला फार महत्त्व असेल. मराठीच्या भल्यासाठी जी मुव्हमेंट उभी राहिली, जी मुव्हमेंट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 14 ते 15 वेळा त्यांच्या तिथे त्याचे उपोषण आहे. ज्या भाषेमध्ये आपण शिक्षण घेत असतो, ज्या भाषेत तुम्ही शिकता, तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचे स्टुडंट असता. आता मी तुम्ही मला सगळं सिम्पल साधं सगळं एकदम सुंदर सुंदर जागायचं एवढंच. आता इथे अतुल चवरे तुमचे प्राध्यापक म्हणून आपण मातृभाषा शिक्षणाचं माध्यम असावं हा जरी विषय असला, तरी भाषा हा मूळ मुद्दा आहे. ती भाषा कधी मरत नसते, ती समृद्धच असते. आणि ती कुठल्याच कालखंडामध्ये तिला कुठलाही धक्का लागू शकत नाही. आपल्या मातात काय म्हणजे आपल्या बोली जी आहे, बोली त्या बोलीचं अस्तित्व धोक्यात आहे. म्हणून भाषा मरू नये, बोली समृद्ध आहे. बोलीला प्रोत्साहन देण्यासाठी आता काहीतरी करणे गरजेचं आहे. म्हणून शासनाने ज्या ज्या बोली बोलल्या जातात त्यासाठी अनुदान जाहीर केलेलं आहे. तर मातृभाषेतून शिक्षण असायला पाहिजे. पण कर्नाटकमध्ये राहणारा एखादा जर विद्यार्थी असेल तर त्याचं शिक्षण हे कन्नड भाषेतून असावं का, हा त्याचा मुद्दा होतो. तामिळनाडूमध्ये असणारा एखादा विद्यार्थी असेल तर त्याचं शिक्षण हे त्याच्या तो तामिळ भाषेतून असावं का किंवा असू नये, हा त्याचा मुद्दा होता. तसाच तो प्रश्न मराठी भाषेसाठी सुद्धा लागू पडतो. मराठी महाराष्ट्रामधील भाषा गौरव दिन म्हणून आपण सांगणार आहे. खरं तर आज 26 तारीख आहे आणि कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला असा प्रश्न पडला असेल की उद्या जर मराठी भाषा गौरव दिन आहे तर मग तो आज का साजरा केला, इतकं उत्तावेळ का झालेला आहे महाविद्यालय, म्हणजे एक भाग तो आमच्या फेटावर गेलाच पाहिजे हे त्या शब्दाचं सामर्थ्य आहे. आधी मला असं जाणवतं की एखाद्या फडावरती लावणी जर सादर व्हायला लागले तर म्हाताऱ्यातला एखादा म्हातारा माणूस सुद्धा आपल्या डोक्यावरचा फेटा काढतो आणि वर टाकतो, त्यांना त्याचं चैतन्य अनुभवायला मिळतं. म्हणजे एका संत ज्ञानेश्वरांच्या शब्दामध्ये असणारा किंवा त्यांच्या ओळीमध्ये असणारं सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळतं. कधी तुकोबाराच्या अभंगातून व्यक्त झालेल्या शब्दांचं सामर्थ्य पाहायला मिळतं, तर कधी डपावरती थाप टाकलेल्या एखाद्या शहिराच्या लावणीतून त्या भाषेचं महत्व आपल्यापर्यंत पोहोचलं तर त्याच भाषेचं लावण्य, त्याच भाषेचं सामर्थ्य, त्याच भाषेमधलं सौंदर्य हे एखाद्या लावणीच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळतं. जशी ही परंपरा आहे अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या नाही, त्यांनी जर पाहिलं तर भाषेचं सामर्थ्य काय आहे हे आपल्याला सहजपणे अनुभवायला मिळू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर जशी सामाजिक जाणीवा आपल्याला साहित्याच्या माध्यमातून मिळतात, त्या सामाजिक जाणीवा त्या भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. अनेक भावना या साहित्याच्या माध्यमातून शब्दांच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त होत असतात. कृष्णाग्रजांच्या सारखा एखादा कवी खूप सुंदर अशा शब्दांच्या मध्ये अनेक भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग अशी स्वातंत्र्याची देवता नावाची कवितेचा एक संदर्भ नगरकर थराडे दिला. कधीतरी कुठल्या तरी साहित्य संमेलनात जातोय आणि तिथं जाऊन हा माणूस ही पुस्तकं लोकांनी वाचावी, ही पुस्तकं त्यांच्यापर्यंत येऊन जायचं काम करतो. कारण आपण पुस्तकांपासून फार दूर चाललेलो आहोत. पुस्तकांना तुमच्या पुढं आणायचं काम आणि उत्तम दर्जाची पुस्तकं तुमच्या पुढं आणण्याचं काम ज्यांना व्रत म्हणून स्वीकारलं, आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सर्व विद्यापीठांमध्ये जिथं जिथं मराठी विभाग कार्यरत आहे त्या प्रत्येक विभागात हा माणूस जाऊन पोहोचला. आपल्या भारतात एवढे संत होऊन गेले, एवढे कवी होऊन गेले, त्या कवींबद्दल संतांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू, नीट समजून घेऊ, तेव्हा आपल्याला कळेल की मराठी खूप छान आहे आणि त्याचं लिखाण आपण जेव्हा एखादी गोष्ट मराठी
अक्षर सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं की मराठीतून लिहिलेलं आहे, पण ते खूप सुंदर दिसतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की मराठी खूप छान आहे आणि त्याचा तुम्ही अभ्यास करा, त्याचा खोलवर. ग्रामर बघतो, मातृभाषा बोलताना काय जण पटकन इंग्लिश बोलतात, मराठी जास्त बोलत नाही. का तर ते मराठी बोलण्याची भाषा ही त्यांची थोडी वेगळी असते. बोलताना जास्त माणूस बोलतो ज्यावेळेस आपण मातृभाषा बोलतो, आई किंवा वडील ही बोलतो, पण जे इंग्लिश मीडियमचे मुले ते कधी आई वडील म्हणतात का? नाही म्हणत. ते फक्त एकच वाक्य बोलतात, माय मदर माय फादर. पण जी मराठीचे विद्यार्थी आहेत, वेगळा दृष्टिकोन असावा, काहीतरी नवीन शिकण्याचा दृष्टिकोन असावा. माझं पूर्ण शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालेलं आहे, असं काही खूप चांगल्या घरातून आलोय असे नाही, शेतकरी कुटुंबातून आहे. काय शिकण्याची आवड होती महानगरपालिकेतून येऊन सुद्धा आणि मराठीतून शिकूनही आजही कुठल्याही आपल्या मातृभाषेवर आपलं प्रेम असतं, परंतु दुसऱ्या भाषेचा पण आपण आदर केला पाहिजे, कारण की दुसऱ्या भाषेत तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आणि जसे आपल्या महाराष्ट्रात आदिवासीच्या वेगळ्या भाषा बोलल्या जातात, त्यांच्यासुद्धा वेगवेगळे हे असतात, त्याच्यामुळं सर्व भाषांचं महत्त्व तेवढंच आहे आणि आपली भाषासुद्धा तेवढीच महत्त्वाची. पण इंग्लिश सोपे असते, मराठी कठीण असते, कारण मराठीचे एका शब्दाचे 10 अर्थ किंवा त्यापेक्षा अजून अर्थ वेगळे होतात आणि इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 अर्थ होतात. मग त्यामुळे मराठी सोपी आहे की इंग्लिश सोपी आहे आपल्यावर डिपेंड करते. समज वाढतो आणि विषयाचं म्हणजे विषय समजून घेतो, तसंच सर्जनशीलता वाढते स्वतःमध्ये. म्हणून मातृभाषे शिक्षण हे मराठीतच असलं पाहिजे, कारण की कधी कधी मराठी भाषेवरती खरं तर स्वप्न पडलेलं असतं, हिंदीतून हे खरं तर स्वप्न पडलेलं असतं. म्हणजे मुलांना केवळ मराठीला समज घेऊ नका, हिंदी इंग्लिश उर्दू कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांनाही समोर घेऊन जातो.